पाऊस परिसरात भरधाव जाणाऱ्या एका ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. वाळूस परिसरात भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात ट्रक चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. हा अपघात मुंबई नागपूर एक्सप्रेस हायवेवरील तनवाणी शाळेजवळ मंगळवारी सायंकाळी झाला. समद अहमद पठाण असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो साजापूर येथील रहिवासी आहे. अपघातानंतर त्यास उपचारासाठी न हलवता त्याला अपघातस्थळीच सोडून गेला. या अपघातात समद पठाणा गंभीर जखमी झाल्याने त्याला साजापूरचे उपसरपंच सय्यद कलीम हाशिम पटेल यांनी बेशुद्ध अवस्थेत उपचारार्थ घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी घाटी पोलीस चौकीचे पी के दांडके यांच्या फिर्यादीवरून MIDC वाळूस पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल RD राजपूत करीत आहेत.